एकलो म्हणटालो खंय हांव अमेरिका गेल्यार म्हजे रुपीज असले डॉलराक एक्सचेंज करता एखाद युरोपियन कंट्री गेल्यार युरोक एक्सचेंज करता त्याच्या हांव इंग्लंडात गेल्यार पावंडात एक्सचेंज करता जपानात गेल्यार येन्नाक एक्सचेंज करता असे हे जयत म्हाका एक्सचेंज कर जिवंग जाता असो स्वर्गात वेता असताना कसे म्हजे खंची करन्सी हा यूज करची काहीतरी म्हणटा आसतना

पैसे वाईट ना मोगाच्या चिंक जाई पण अति अतिमिथ मिरातलेली आशा आले ती वैट किती त्या पैशांक लागून किती किती आम्ही करता प्रेज झाला हा लॅलोया व परवायचा दीस तुम्हाला मागता परत आम्ही ह्या दिसांत सांगता मेळटा आसतना सकाळ ज्या शिकवणेत सौम्याच्या सांगता आम्ही सदांच जिवक अत्र घेया आणि असे अत्र का एक आसतना आमची दिश्ट दैनंदीन दिसांत आम्ही एक केंद्रीक करतासना आमचो दिश्ट दीस आम्ही आरंभ करता आमचो दीस आराम करता करतासतना किया आम्ही देवच्या उडासून आराम करता भविश्य बरें जाय जाई हो दीस बरो दिसांत आमी दिसात आम्ही घरच्या कार्यां बरें जाय जाय आम्ही हाती घेऊनची खांबा बऱ्या तर मुखासून आनी आणि तंतू यशस्वी लाभ जाय असे आमचे भविष्य म्हळ्यार मुख्य जिवन द फ्युचर बरं खातीर आमी सदांच देवा सांगता आसोन देवाच्या वर्त्या मजातीन मुखार सरता हांव आणि असे देवाच्या आधारान मुखार सरता असताना कंडीत जावन आमच्या जीवन बऱ्या आदाराने रावता बरे, बरे उरता आणि बऱ्या जिओको आमकां लागू जाता म्हणून आमकां कळीत असल्या देखून आम्ही देवा सांगाता हे सोम्या सांगाता सदांच आमचे सकाळीचे वेळ ताच्या नांवांत या उडासान उडासां आम्ही आराम करता थोड्यांक आमचें फ्युचर या आमचे भविष्य बऱ्यान असं जे सगळ्यांक मोन आसा थोड्यांक सर्तीक बऱ्यान बोऱ्यान जाय म्हणल्या खातीर थोडेफटी आमी नांन त्या तर योजना या नचे प्रोग्राम आमी करनासा आम्ही फाटल्या दिसांनी म्हाका म्हणू लागलो फादर इकरा तारिकेर एक इम्पोर्टंट अपॉइंटमेंट असा आणि त्या अपॉयंटमेंटा खातीर तुम्ही मागास जाय म्हणजे जाईत माग्या काही प्रॉब्लेम ना इकरा तारखे तुझ्या अपॉइंटमेंट आणि त्या मनशाखी हा मागं असं इकरा तारखेर आणि दीस लागी लागी येताना म्हणू लागलो इकरा तारखेच्या इकरा वराक बरे जाऊच्या खातीर मागा ओके एक वडली इंटरव्ह्यू असा ती इंटरव्ह्यू पास जाऊच्या खातीर मागा म्हणा आणि हावे सांगले जाई माग्या आणि मागोन जसं इकरा तारखेसो इकरा वर झाले आणि त्याच्या खाती मग मग उडास आयो का झालं का याचे काल इंटरव्यू असा काल किती म्हणालो आणि सांजे एक कॉल केलो केला कॉल कर विसारतना कितें झाले तुझे इंटरव्यू कशी झाली पास झासारताना तो म्हणू लागलो ला मजे नंबर येवना मजे ताच्या बदलाक नेक्स्ट नंबर आयला हां म्हणजे तुझे नंबर येवना म्हणजे किती ते तो सांगू लागलो ते एक हांवें वडली लॉटरी काढली फादर ब आणि ती लॉट्री उठचा टायम जाऊन इकरा आवरा आणि त्या इकरा आवरात खंडित जाऊन मठता म्हणून हांवें चिंतले आणि ती म्हाका उठोंक ना म्हज्या नेक्स्ट नंबराक उठली आनी ते दोळत म्हाका कळी झाले ओ ओ मनीस त्या लॉटर पात्योन लॉट्री ताका उठता आनी ह्या खातीर म्हाका मागोवंक मागोक म्हूण कित्याक आमच्या जिवनांत जिवनात जयतेपटी आमी आमच्या पैशांविषन चिंता शिवाय आमच्या भलायके बरी भविष्यविषयंत आम्ही खंत करेना तुझे भविष्य फकत पैशांचे गी आज आम्ही अनंत तर पळत असताना पैशांचे भविष्य आम्ही रचूक गेल्या संतुष्ट जोचे ना कित्याक म्हणून हा तुमका सांगता दुबलो मनीस देवळाच्या त्या बागला लागी बसून मागतालो त्या सोबीत गेट म्हणटा द ब्युटिफूल गेट म्हणटा आणि ते भीक मागता असताना जायते जाण ते आशार पाशार जाताले ताका भीक घालताले आणि वेताले आणि सांज जाताना सकडे मेजतना ताचे थोडे पैसे ताका मेळटाले आणि त्याच मनशा लागी पेद्रू आणि जु हांव पाश्यार जाता आसतना पेद्रो आणि हांव तेणें वेस्त असताना ते ताका पळयतात आणि पेद्रू कितें म्हणटा आमच्या लगी भंगार आणि रुपे ना आणि या वेळा खंडीत त्या त्या बिकाऱ्यांचीतले कोण ना त्या दुबळ्या बिकाऱ्यांचीतले तुझेकडे भंगार आणि रुपे तुका म्हजे माझ्याकडे बिझनेस ना तुझी गरज कित्याक किया तुझेकडे काय आसा तर मात्र तुझी गरजा असा लग्चीन वसंत ताणे पेद्रो का जुवांक पूण जुव आनी पेद्रू त्याच मनश्टिन पळयतात आणि उपरांत कितें म्हणटा म्हणता आनी आणि रुपये कडेन ना पूण जेजूच्या नावात हा दुका परमयतां उट आणि सल उट आणि सल आणि या वेळार तो सोलोंक लागलो त्या पेद्रूच्या वर्त्या उतरांनी तो चलांक लागलो आणि वडा संतोष बोब मारून देवाक आर्गा देऊ लागलो जायते जाणांनी ताका येवन पैसे केले जयते जणे पशे ते वेस्तना तो ते दुबळ आसुल्लो तोंटा आसुल्लो हाका किती गरज असा म्हणून पैसे तो संतुष्ट हर एका दिसा मागचे त्याचे दीस तसत पण केदना पेज्र ताका सांगले उट आणि सल आणि केदना तो लागलो त्या वेळा ताच्या थं तो संतोष भरलो तसे म्हणता असताना फगत पैसे संतोष हाडूंक शकना या मनशाची भलायकी बरी जीत ताजे वर ते ना ताणें चिंतू ना हा हंगा बसून तोंट जाल्यार जर भीकमागून तास तो असुरलो म्हण हे ताणें चिंतू ना त्याच्या बदलाक ताणें कितें केले तो म्हणू लागलो हा बरो जालो देवान म्हाका बोरे केलें देवाक आर्गा देवा घोगळाप आणि खंडित जाऊन पेद्रू जो जु गो मान गोन ताकां धन्यवाद पाठले कित्याक म्हळ्यार ताणें ताणे बरें केलें जेजूच्या बरें केलें तर आम्ही पळत असताना संतोष पयशे पैसे जायते जाणां आम्ही चिंचे या दिसांनी कियां परिस्थिती आणि आता संसार तसो जावन गेला पयशे जाल्यार मात्र तुका मर्याद म्हूण आसा ते कांय आमकां पडत दिसून येना किती की म्हणजे पैसे नसतना बरे गुण बरे आपुरबाय तर आसतना जायतो गौरव जायतो मान मेळा आणि पैसे असूनच आमी नावड जाय म्हण कांयच गरज ना पयशे मनशाक कुड्डे करतात पैसे मनशाक कुड्डे करतात त्या देखून पळयात तुम्ही माते सोला आठ बागेन सांगला बागी तुम्ही दुबळी कित्याक तुमचे जन आम सर्गीचे राज दुर्बळे ते निजा की बागी बागी जस ती दुर्बळी तांचे राज कित्याक तांचे सगलो हारभार देवा वय ते ओंदोन असतात द टोटल कॉन्फिडन्स इन द लॉड द टोटल सरेंडर टू द लॉर्ड आणि तांनी तांची पातयणी आसा त्या देवा ते एक निजा देवा ते पातयोन त्याप्रमाणे करच्याक तुमी त्या खर जेजो म्हणता ग्रेस्त घेतला आणि कांय तुमकां घेवंक ना आणि असे जे जेजू म्हणटा एका ग्रेस्त मनशाक स्वर्गाच्या तारवाट्या भितर रिगोक बारीक कष्ट असताले हे खरें सुवेच्या त्या दोमल्या भीत म्हणे वसूक शकताले ग्रेस्त ग्रिस्त ग्रेस्तन गिरेस्त हंद असे ताच्या पयशांच्या प्रभावा वयर ताका ता पैसोत्तू देव आसा त्या देडपडी आम्ही पळयता असताना चेजून म्हली उतरां पूंजया तुमचे दिर्व सरकार तेणें न्हय हे दिर्वे जयत्या जाणांक आज कळीत जायना त्याच्या बदला किती म्हणता मोजून दिर्वे हांवें केल्लें मोजे इतलें आसा तितले आसा इतलें आसा त्या दिर्व्या तुमी तुम्ही जाल्यार तुमचे अंगत् जाताले त्या कधी जेजू म्हणत पुंजया तुमचे दिर्व सरकार आणि आमक सांगल्याप्रमाणे दुबळ्या गरजांक गरजांकडे पावता असताना खरेपणे करता करतासना आम्ही दिर्वे पुजा त्या सरगाराचा उडास येता ग्रेसी बाई बारीस हंगा ग्रेस्त असली गावांत तिचे नाव घासताले ग्रेस्त ग्रेसी ग्रेस ग्रेस्त ग्रेसी बे करताली तिच्या तिका त्यांच्या फंक्शनाकडे वसोक असल्या किती भंगार दोनी हातांक तो बरे वडली कागणां आणि जाय ते बरे एक जॅरिसी रे आमी तसले आणि बरे एक सेंट आणि घालून येता आसतना सगळ्यांक कळटालें कळटाले आसपास असल्यांक ग्रेसी बिंग वसोक बाई सारली तितलो एक दारबार आणि असं आसता तिचा पार जायते जाण पळयताले आणि म्हणले ग्रेसी बैते असा आणि ग्रेसी बारीक ग्रेस्त आणि ती त्यात बेची येतली या संसार असता त्याची येतली त्या द्वारे तिच्या जिवनिले ग्रेस्त म्हणता झाले आणि त्यात कॉलोनींत आणि एकली असा आम्म ती पापाची काय ना कडेन चट ते काय आणि असे असं कोण त्यांचून इलं कुली काम केले घरा घरावून आयदान दुली ते मेळिल्ल्यांत ती जिवान काढताली आणि जिवण काढा असताना ती काम मेळिल्ल्या इल्ल्या आसल्यान ती हेरां सांगा ती वांटून घेताली आणि ती दिताली असे असताना दोगांय एकच दिस मेली ग्रेसी बाय मेली पापा माय मेली वसून लागीं रावता आसतना ग्रेसी बायेक भारी आतूर केला संसार इतकी वडली ग्रेस्त गाई माझ्याकडे असली जयती ग्रेस्त असली आणि बरे नाव असले आणि या सर्गच्या दाई ती मला एक बरे रूम दितालो पेद्रू म्हणून सांगून पेद्रू कडे म्हणाली पेद्रू पास्ट करुकांजे नाव काय असा काही मला एक बरे रूम दिला कितले रूम कितले वडले घर दिला कितले रूम आता पळू जाय आणि पेद्रोन तिचे नाव पळले ग्रेसी बाईचे नाव काही दिसना तो म्हणू लागली जिके राव गे आणि बापम्मा आयली बापम्मचे नाव मुखर असा ओ वडले कर बाप आम्मक आणि ही म्हणू लागली ही इ मोस त्या गुडसुलात असली गावात काय ना ते कडे ते दारी वट्टे बीगे घालताली आणि कांयच ते पळोवंक सोबीत ने ते कर पण या बाप आम्मक या सर्गात इतलं वडलं घर मेळ्ळें जाल्यार बरें घर मेळ्ळें जाल्यार महार इतलं वडले मेळचे ना आणि पेद्रूक ती लागली म्हणू लाली पेद्रू तसं तू सारखे पळचे पेज मिस झाले कोणा पेज परतून परती लागली आणि या वेळार पेद्रू म्हणा लागलो राऊ ग्रेसीबाई चिक्के पळया बापा मग धाडले आणि तिका घर दिले आणि हे असा हिचे नावूनच दिसना हिचे नावून दिसना पळ पेद्रू म्हणा लागलो तुझे नाव ना हांगा तर पेद्रू ती म्हणा लागली या आम्ही पळया ताकी पळया मला दिसता म्हज्या घरांत एक नाव घालून थंय कित्याक गांवांत ग्रेसी मॅनशन म्हणून आनी आणि येता आसतना कंडीत जावन तेंचो वडलं घर म्हाका राखून दवरलां म्हण आणि पेद्रू म्हणू लागलो पळय बाय ही सकडी सो कुडांची घरां हांगा तुझे खी नाव दिसना हांगा उरल्यांचें दिसता लवेना दिसता थॉमस दिसता सायमन दिसता पण तुझे नाव खी दिसना हांगा तर ते म्हणा पळ इखार गे आ चार रुमांचे घर म्हण चारूमच्या घरा लागे वे नाही तिचे नाव ना आणि पेद्र म्हणू लागला आणि घाल दोन कोडांची घरां लागली हंगा दिसता मजे नाव असं ना पळया म्हणू लागलो आणि मुखार केले मुखार केले होता असतांना काय लहान गुडसुलांत ग्रेसीचे घर म्हणून असा आणि राग आयो या कारणे त्या संसारात असतना मुजेकडे असले बांगार मुजेकडे असलेला धूड असले ते कापडां कल सकडे पट्टे सिरे मुजेकडे असते ते परफ्यूम आणि पळत असताना तू काल म्हणजे जिन्न ला घुडसूल दिला हाय तु म्हण पेद्रो जोर करूंक लागली ती पेद्रो म्हणू लागलो हा किती करू रेसी बाय त्या संसार तुम्ही असताना तू आणि बापा असताना हांवें जायते बुटे म्हळें सरकार दिरवे पूजाई सरकार दिरव्या पूंजाई तू काय घर गरबा का सांगा हावे कितले बुडी बॉब मारल्या रे खाय एके बुडी तु महिन्या एक पडी म्हणजे बरी एक रुवी उडिलय ही पाप महारका दिसा म्हल्या बरी तिच्या इश्यात तिने गळिल्या पैश्यात दान दान करून तिने पुंजा इल्या दिरव्या देखून तिका सो रुमचे गर म्हणला हे गुडसूल मात्र रेसी बाई रेसीबाई लागली तुम्ही आपेले मला आयकना तो म्हणू लागलो हा सगळ्यांगे आपयता जाय या सर्गराजान दीरव्यापूज या सर्गराजा कोणतं आयकता तो तो कोण दीरव्यापुजय कोणतं ऐकनाव्यापुंजना तुझ्या बरीन ते संसारात जायती मनसे आसात म्हणू लागलो पैसे हांवें केले भांगार मजे जागो मजो घर मजे कार मजे बार मोजे म्हण जण असे आसले आणि आयकना हांव कितले पटे सांगता नाकांना पण हंगा येऊन मजे झोडून किंवा कितले तु कित झगडल्यारी वडल्या काय मेळना तुवें तेत्त गुडसुलात रवचे म्हणा ही रडून म्हणल्या बरी गेली किती करू आता तेही झगडे करू न्ही हांगा जाता संसारात असताना झोगड न ते कर जाग्या खातीर पयशां खातीर आस्ती खातीर बदका खातीर जायते झगडे पण पेद्रू कडेन ते चलोना ग्रेसी बाईचे ग्रेसी बाय रोडोन रडून रोड करे मुस्कर काढून गुडसुला भितर गेली खोगाच्या वहन आणि भणीनो जायते वटी आक्रव्य पूंजा म्हणजे आम्ही जिंचे हंगा संसार दिर्व्या पूजा येथे आम्ही म्हूण जे पहिले फुडें हांवें सिले एकलो म्हणटालो खंय हांव अमेरिका गेल्यार मजे रुपीज असले डॉलराक एक्सचेंज करता एखादे युरोपियन कंट्रीक गेल्यार युरोक एक्सचेंज करता नंतर हांव इंग्लंडा गेल्यार पाऊंडा एक्सचेंज करता जपान गेल्यार येना एक्सचेंज करता असे जायते करन्सी एक्सचेंज कर जिव्ह जाता असो स्वर्गाक वेता असताना कसे मजे खंयचे करन्सी हा यूज करची काय म्हणटा आसतना ते म्हणू लागलो काय सरकार करेन्सी चला ना, ना सरकार चलचे तुझे बरें काम तुवें डेपॉजीट दवरचें तसले बरें काम करच्याक आमकां आपोवणें दिल्लें आसता आसतना घर गरजेवता पावता असताना कोणाक सक्कडी उणेपण थोडे पयशांची गरज तांवटना जिव्ह बऱ्या तरान तिथले इन्कम तांकां मेळना आणि वेळार तांच्या गरजांक प्रत्येक तरान कोण आसात आपांग कोण तांचे थोडे अंग वय ते आसात तसल्यांक आम्ही गरजेक पावचे बोरे कित्याक गे म्हणजे आम्ही दिर्वे पूजा पाप मान या संसारात असताना सेंटा बाटली कोणा कोणाके हाड दिल्ली ना हाडिल्ली ना पण तिणें दिले गरजेवंतांक ग्रेसी बू लागली हॉ हा घाल नाताना परमळ येत असताना सकाळ म्हटली ग्रेसी ब्रेसी बलाम ग्रेसी ब मारलं सलाम या संवसारांत त्या संवसारांत जालो तिसो बदलाम कित्याके म्हणजे तिण दाडिल्ले काहीच ना ते त्या देखून पाप मन उडाले कितले उडोक जाता वयर तितले उडले त्यादून बरे दिर्वे पुंजले पैसे वाईट नय मगाच्या चिंक जाई पण चढ अतिमीथ मिरातलेली आशा आसा पण ती वैट कित्याक त्या पैशांक लागून कितें आमी आम्ही आमी आम्ही म्हटा कन्नडांत

बऱ्या तर ता सांभाळच्याक जबाबदारी दिली नॉन डॉमिनेशन डोमिनियन डॉमिनेशन म्हणजे आणि सकल ताका मुड्डून ताका चिड्डून हा न्ही त्या खातीर देवान ती जबाबदारी आसतना बऱ्या तर दिल्ली आनी आणि त्याप्रमाणे सांभाळा आणि ती जबाबदारी तुम्ही मुखार सर वर जाय आज आमकां आसा जबाबदारी बऱ्या आमी घडचें आणि तुल्या पैशांत आम्ही बऱ्या बऱ्यात मुखासून वरचे त्याच्या बदलाक सड मेळ दी आणि सड तीक जाऊ दी नालना ना का आम्ही आमचे जीवन पिडार करचे नाही आणि त्या खातीर म्हणटा जेच्या काळार सगळे ग्रेस्त मनीस किती करताले ते असले पैसे पैसे म्हणना कित्याक कियाके लिस्ट सांगता ग्रेस्त मनीसी आसले थोडे पण थोडे पैकी थोडे जेजूच्या ताच्या त्याच्या सिसांसहित कुमो करताले कुमो करताले आणि आम्ही पळला ती विदो काय नाल्यातले तिचेकडे इले तात्लं दोन नाणी वर्ण तिणे घाली आणि जेजून ती पळोवन वरत्या तर रे तिका शाबासकी विसारली कियाक आमचे कितें किती आमकां गरज आसा पूण ते आणि एकला दिसतना खंडीत जाऊन आम्ही दिर्व्यापैतो आता तरेच एक फोटी भुकेल्या का कुटुंबात पाच तांदूळ व्हाण गेल्ली खं आणि तांदूळ व्हान तिने दिला त्या स्त्री एक पाच जणांगी असले आणि तिने मुळे उपास हे घाल ना का तांदूळ हाडला आणि ती तो तांदूळ भितर व्हाण गेली खाई स्त्री आणि तांतलो लो तांदूळ बांधव नो लो ओरला भल्यान सुतो धावली खाई मदार सांगले खाय आत्ता येतं हा म्हणा ख आणि वेळान पार्टी मदार म्हणा लागली खंय गेले तू हांव घरा असताना ती म्हणू लागली की मदर तुवें दिल्या पाच सेर तांदळांच्या दोन सेर तांदूळ कित्याक तांकां तांक असतात नेण्टी भरगी ती वळ वोल वळटात ती आनी त्या दुकुन आमी थोडे फोटे भुखेल्या कुटुंबांबरीकांत जाय अमकांत जाय गिळूंक जाय म्हणल्यार बरी आम्ही किती स्वभाव जिये म्हणजे तो स्वभाव आमी सोण सोडूंक जाय कित्याक हे थोड्यांक समजना कि्याक म्हणजे त्यांच्या मात्या म्हणल्यार बरी तांकां पयशांची आशा गिरस्तकेची आशा आस्त बदकची आशा त्यातून हे गो कष्ट मारतात ते खुड्डे जत म्हणतात थोडे वटे डे झाल्यात तर आमच्याकडे असले कितले आडे त्या माजरांवर काल पाचचसेर तांदूळ असतात पाच भुगी आणि एक आवई उणो जातो पूण तातूय तिने दोन चार तांदूळ आणि एका कुटुंबात वरनिसा माजार म्हणं लागले काही कसलं वर तें काळीज तुजें कसलें उदार मन तुजें देव तुका आशीर्वाद देत देऊन म्हणू लागले प्राईज अलॉर्ड हाल लोया हाले लोया हाले लोया मगाच्या देखून जेच्या काळाडी ना म्हणून सांगोना ना मनशांनी बरे कुमक केली आज जायत्यो युगाज बांधून असतात जायते जे कुमक केल्या जायते रेट्टी सेंटर असलो असतात तांगाय जायते कुमक झाल्या म्हाका कळत असा आवर डी आर सी पट्टा तो तेद् गेल्ले उपरांत एक भर रेतेर मंदिर बोंद आसले ते साफ करू कितले जण सगळे जात कात म्हणतल्या बरे लेखन असल्या बरी जायतो लोक येऊन क्लिन एका महिन्यान ते सारखे गेले आणि ते सारखे करतासना कितल्या जाणांनी ते कुमक केले असा कडेन आसा म्हण न्ही नंनी सैत थोड्यांनी वस्तूर दाण आनी आणि थोड्यांनी वस्तू दांडिल्ले हांव एक पिडी त्याच वेळा बळ्ळारीक रेतेर ब्रिज करून गेल्लो बळारी केतेर प्रीच करता असताना दो दोघा तेगा जणां आयली आणि म्हणू लागली थंय हांव राहिला ओय आणि त्यांची एकली म्हणू लागली फादर त्या डिवायन रेटी सेंटर देखून आज हांव जी ये ना तर आसा लिंगी जीव गत करी जे म्हणून चिंतले म्हणजे काहीच बरे जवना पूर्ण देवन मला सोडून त्या हांव गेल्ल्या उपरांत म्हणजे जायती समृद्धी झाल्या हांव आज बऱ्यान आसा त्या देून ती म्हणू लागली मग केले कॉन्ट्रिब्युशन जाय मग जे भावनाभणीन जस्ट त्या रे रेती वेळार एक कलेक्शन केल्ले आणि काय चढ पहिले इशारो देऊ ना लगभग देड लाख रुपये त्याच घडये ते जाल्लो आणि एकली लागली लाली माझ्याकडे कांय पैशे नात पण एक दहा किलो असो पिठो असा व रेत घे जयच हांडी आणि एकली म्हणाली पंचवीस कापडां एका बॅगांत घालन ती म्हणू लागली ही गरज पडता ते त्या सुतात असल्या जयत्या जाणांक ती कापडांची गरज आसताली आणि तांकां वर्ण दिया ते आसतना फ जोस असुलोड तो म्हणू लागलो वॉट ए ग्रेट आनी वॉट ए गुड वील ते हाडच्याक म्हणू लागलो तो आणि तो, तो. तो, तो।, तो मागे झालं तुका हे सगळे हाडूक कसे प्रेरण मेळा हा त्या मनशांनी ते आसतना जड आय म्हूण हांवें लेखु ना त्या मनशाचे म्हण हांवें पळले आनी त्या मनशाचे बरे काळीज कितलें ताणें दिलें जाल्यार हांव कसो खसमणे करून ते वोण्णा टसल आनी तें वोण्ण हाडलें हांवें म्हण तो म्हणू लागलो कस एक मोग या सेंटरा वयर तुका आनी तांकां खंडित जावन मोगाच्या भावना आनी भहिणी हो जे आज आपल्या सेंटरान चलता जाल्यार बऱ्या मनाच्या मनशां ऐकून व्हडल्या मनशां मनाच्या मनशा लेखून म्हणून हा गिरेस्त मनशा म्हूण हांव सांगना जेणे दिलां कोण काय नाले इल्ले त्यांचेकडे असले तांणी दिवस सुदारशिल्ले देखून एक मिरसांग पिठो त्या मनशान त्या बल मनशानं दिल्या तिचे कशें कसे जाय म्हज्या म्हणजे दुसरें कांयच ना येव तुमी वर्नो सा तितलो मिरसांग पिठो तिने कर दिला आणि मगच्या भावना आणि भेणीनो आम्ही कांयच करूंक जायना पयशे पैसे न्हय म्हण म्हणून तुमकां परत सांगता पण तुजो पैशे तुझो धनी जायत जाल्यार तूं पयशांचो साकोर जातालो यु कांड स गॉड एंड मॅमन म्हणटा जेज म्हणटा यु कांड स गॉड एंड मॅमन त्या दुखून पयसो तुजो धनी जायत जाल्यार तूं तसो साकर जायत जाल्यार तूं सिरकोलो कित्याक थंय तुका कंप्लीट कुड्डो करता तातूं तूं तुका मुखार वरयता त्या खातीर बायबल म्हणटा मनी इज अ रूट ऑफ ऑल इवल पैशांचा मोग मोग उणो जाता देवा लागी आमकां गरज ना म्हण जाता पैसे तू मला सगळे करू म्हाका किती गरज खातीर करून आज थोडे जाण कुड्डे जुनचे तकास पैशांचा मोग पैशांचा मोगी जाता शिवाय देवाचो मोगी जायना त्या खातिर पशे जाय गिरेस्तक देवान दिल्या ते ती घेवची बऱ्या तरान ती सांबाळची आणि आचे दिपूच्याक कितले दान दानधर्म करूंक जाता हे कश्टांत वांटेली जावंक जाता ते आम्ही करचे देवा लागी वसं पैशांची गरज ना मग याच्या भावना आणि त्या खातीर जेजून के म्हणून हांव तुझ्या पैश्यांची तली घेऊन ये पयशांचे वरती रास घेऊन ये ताणे म्हले तुझ खुरीस घेऊन मजो पाटलाव कर ताकाच इनकार करून दी ग्रेस्त मनशां म्हणू लागलो तुझ्या ग्रेस्त गाय देटलाव करूंक जायना असले सगळे हीक दुर्बळांक दुर्बळ्यां आणि किती कर लागलो ग्रेस्त मनीस भारी बेजार पावलो कि त्या मुळ आज ती ग्रिस्त गाय असली इतली ग्रिस्त गाय आपण <coughs> उरले पुरे तोरताला तो, तो म्हणू लागलो सगळे दहा परेस पाडल्यात पण ग्रेस्त गाय सोड म्हणताना ताका कितले कष्ट झाले ग्रेस्त गाय या पैसे या दोडू आस्त बोदीक ह्या संवसारान तात्कालीक थोडे दिवस वेतना कोणी वर्न वसना पूण तितलं कळीत आसता आनी की पूंज येतात पूंज येतात पूंज हांवें हवे थोडंफो असं या मनशाक कळीत था ना जे जेजून म्हले तासाने ग्रेस्त पिश्याची वापर आजच तू जाल्यार तुवें पुंजून दरले तुवें दास्तान केले कोणाक तें वडलं व्हडलें भटान तुवें बांदलें हाय वडलं

म्हणचे चढ त्यांचेकडे नाटल्यारी असल्यातले इल्ले तांनी दिल्या देखून बो आमच्या रे तेर मंदिरांत दनपरां जेवणाचे कापुजीन अन्ना ते एक शुक्रारा दनपरां जेवण आणि कापुजीन मान्ना किती आता दोन वर्ष उतरली त्यात मनशांच्या ऊंड इल्ले असुल्यातले इल्ले दिल्या देखून आज कापुजीन मान्ना फ्रायडे टेक अवे पॅक कोणासाठी गरजेवंत आसात तांकां दुबळे आसात

देवच्या मोगा आशनात पैसे आमकां कुल्डे करूंक नजो एकलो ग्रेस्त मनीस लागीं गेलो आणि त्याच्या ग्रेस्तका विषया जय ते सांग लागलो जाय ते सांग लागलो आणि पात्राब चिंती लागलो या मनशाक इलो कुड्डो झाला व ही दिसली सारखी करीत जाई म्हणा खाती पात्राब ता म्हण वटेन ये आणि एक ग्लास गाल्ले एक जने असले थं जाऊन ताण बाहेर पळय म्हणून सांगले ताण बाहेर पळ पळय लागलो आणि किती तुका दिसता ते जायतो लोक येणे ते वेळात जयती झाडां दिसतात रोड दिसता वेहकला दिसतात पुरा आशारपश्या जाऊन जे जायते दिसता जायत म्हणू लागलो आणि त्या पण आयलो हरशा मुखार राव लागलो आणि म्हणू लागला आतां पळय आता तुका किती दिसता आता तो म्हणा लागलो मला अवंत दिसता अवंत दिसता म्हाका आणि या वेळार पाद्राब लागलो वोय ग्लास तोय ग्लास त्या ग्लासान तुवें पळत असताना तुका बैले सगळे दिसले लोक दिसले लो, वाहनां दिसलीं रोड दिसलो झाडां घेडां दिसली सुकणी सगळें दिसलें सगळे दिसले पूण हांगा पण पळयता तू तुका तुंतू दिसत दिसताय हका कारण इतलेच या ग्लासाक एक सिल्वर पेंत गाला पाटल्यान आणि ते घाल्ल्या देखून पाटली नदर ब्लॉक जाल्या ताका ते कांयच घालो ना त्या देखून तुक दोन्ही साईडी पळती भायर पळयतना तुका सगळे दिसता तुझ्या जीवानी ग्रेस्त गाय देखून जालां झाला तें तुज्या खातीर मात्र जियता शिवाय हेरा खाती तू जियेनाय तर तुनच देव झालाय या तुझ्या तुका देव जाल्यात त्या देखून तुझे ग्रेस्त गाय तुका कुल्ट्यापणा घाल्या असले पिशेपण करी म्हूण ताका दाखोवन दिलें आणि उपरांत

इष्टा तुमच्या मध्ये न्यायनीत वा पांटे करूक मला कोणे नेमला ताणें ने सांगले पळया स तरांच्या आपस्वार्थात आप आलाग सत्राय घेया कित्याक मनीस कितलोय ग्रेस्त जाऊयात पूण ताजी आस्त बदीक ताचे जिवान जायना ताच जिवान तें जायना उपरांत जोवून ताका ही ओपार सांगली ग्रेस्त मनशाचे भुईत एक पाटी उदंड पीक झाले तो, तो आपले इतल्या चिंतो पडलो हाँ कि करो मुझे पीक दास्तान करो मका सुवात पावाना शेके तो मनालो हाँ ये करता मुझे कोटरा मोन गलता अने वर्कर बनता सकल मुझे पीक अने मजो माल लेता तो भरता वो प्राण दाव मका सासे मरता अदृष्टन मनशा सबार वर्षा पावशे ग्रा दास्तान के ले जाइते दुकासा सोका साइके का पिए अने गम्मत मार पोन देवांता का संगले हत्ते पिशा आइचराते तो जीव तुझे लग सो पाठे विसार लो आसा तर तुवें दास्तान केला सगळं मालक कोणासो जातालो असली गत म्हणतो आपणा दिरवी पंजायतल्यांची पण देवा उजेर ग्रेस्त जाऊक प्रेज प्रे जलोआड हालेलोया हाले लोया हाले लोया हाले लोया मगाच्या ग्रेस्त पिशाची ओपार कितें म्हणटा त्या पिश्यान दास्तान केल्या त्याच राती तसो जीव ताणें दिवंक आसा पूण पण दास्तान दास्त केंच्याय फायद्या येवचे ना आज आमच्या मद्या घाती आम्ही असंत थोडी जणांकर ना कित्याक की कि म्हणजे आमक जयते तास्त करूक आमकां जाय ते पूजोक टायम आसा वेळ असा पोळ आमक ते एरांच्या गरजांक वांटे करूंक मेळ अवकाश आम्ही घेणार त्याचे आता नाव हे जाई नाव सांग एक त्याकडे हा पळले एक गजल हे नाव म्हाका मेळच्या खाती थोडेफोटी मिसांनी ते नाव वाचून सांगत जाय जालें वाचून सांग ना बाबा पळया नेक्स्ट हप्त्यान म्हणे सांगा म्हूण सांगेत ताच्या ना पित्याक सांगोना ना मे दिल्ले पैसे फाटी दियत हे सक्कडे पिशे आमचे एक अहकार म्हण सांगीत अहंकार बरो नाही कळीत असा मोनीस करता पण त्याच मनशाची गत कितें जाताली आमकां कळीत ना त्यात करून मग तो भावना आणि भेणीनो आमी डिटॅचमेंट अटॅचमेंट नी पे जाय आमी थोडे ग्रिस्त जाय म्हणून सगळ्यां बोगता जागो जाय जाई जाय जा सवलतही जाय सगळे जाय बट नॉट अटॅच टू दॅट त्या किती म्हणजे फगा पैसो धनी जलो ज्या पैशांचाच मग जलो ज्या तुझ्या जीवन सुपाट जे जाडा तुम्ही तुझे जीवन डिटॅचमेंट करून जिवंग जाई त्यादुक जयते किती म्हणले डिटॅच करा सोमी किती म्हण तुझ्या आस्ते वैर तुझे आशा नका दिर्वे पण जाईनाका हंगा पू जयतेर्व्या सर्ग्याच्या दाईजात थं वाण्टेली जाऊच्याक तयार जा सगळे तुझे बरे काम देव पळयता लोकान पळवचे म्हणून करिनाका लोकांच्या नावा खातीर करिनाका लोकां तुझ्या नावांऐका लक्षात लक्षण हांवें दिलं इतकं दिलं म्हणून म्हण ल तुका ल जायना देवाच्या दोळ्या ल देवाच्या दोळ्या तुझ तुवें देवच्या दिल्ली ती काणीक वरती जाताली कित्याक दोन नाणी त्या विद्वेन गाल्ली जेजू पैस जाऊन पळयताल आणि ती इतली लहानशी नाणी सयत जेजूच्या मुखार वरती झाली जाल्यार आणि त्या साधुसेवांनी सास्रीनी पारिझेवांनी वडले ओल वडले मुठे तर ते घालले काहीच पाहिद्या की येऊक ना, ना जेजू त्या च्युशन काही सांगाना कित्याक आमचे बो आपुरबाईचे प्रमाणिकपणान देवाक मानवा सारखी काणीक आम्ही असताना देव मानवतो आणि त्याप्रमाणे दितालो आणि देव आनंद येऊन धरले धर तीती मिती ना कित्याक देव दाराबस्त मापान दितालो आणि आज आम्ही अटॅचमेंट त्या पैशांच्या वयर संदोन नाही जाय कितें आसा तें आमकां बऱ्या तरान उपाय करचे आणि तातूं उरले आणि तात इतली उरवणी करन आमी हेरांच्या गरजांक पवचे गेदार पळत काही मार्नाक पैसे येता आसतना थोडे जायते जाणांनी नाव नाका नाव नाका म्हूण थोडे पैसे त्यांनी दिवचे आसात ताजो अर्थ इतकं असं की देवाकडे आसा देवा असा देवाकडे माझे आसा आूर्याची किरणां बैत पडताना सगळे स्पष्ट दिसता तसेच जे जो मोग आमचे ते उमळट असताना हेरांचे गरजो आमकां दिसून येतात ना तर आम्ही कुड्डे जातात त्या खात म्हणे परत परत पयशे आमकां कुड्डे करूंक नजो थोडे पयशे आमकां कुड्डे करतात त्या खात्री जेजू सांगिल्लें आसा त्या पयशां फाटल्यान त्या ग्रेस्त फाटल्यान त्या वडपणा फाटल्या ना त्या ना नांवा फाटल्यान वसू नकात कालती जा तुमचे समर्पण करा आणि असे असताना आम्ही सर्व बो वापर बन आमच्या जीवनात जेजू सांगतात दिर्वे पुजोको जे कितें मजे ते असं त्याची थोडी उरवणी करून हेरांक कुमोकन हेरांच्या कष्टांपवून गरजांक गरजां सामको सांगून थोडीफोडी मनशान तांच्या अविलाशे खातीर तां एक आईश्वर जीवन जिवून ज्या खातीर तुझ्या तुम्ही काढून पळयतात तें तुवें करचें नाका या हांवें तें करचें नाका कित्याक त्यांना पातकांना आमी घालता त्या खाली ते गरजेवंतांच्या गरजां पवून जैते बरेपण आपण सम्यान आमकां दिल्लें तें मिसांव दिर्व्य पुंज या त्या सर्गाच्या दाजात जि किती तू करतय हेरांळीत करिनासताना बोआपूर परबायतरान तुझ्या सोम्यान ते पळयला तुझं सोमी ता ज बरेपण तुका लाभयतलो आणि त्याप्रमाणे तुवें पुंजय दिर्व्यांक प्रतिपळ त्या सर्गाच्या दाईजात तुका आणि मका पवो जातो असं बरेपण आम्ही जिवूक सोमींच आमकां आधार दिता सोमेच्या नांवान सोमेच्या आमले रक्ताच्या बळांत हर एक आमचे ते असली ती अभिलाषा आमचे ते अस अति आशा आमचे ते फ पैसे मात्र म्हणून आम्ही थोडे जियेत पण तसले ते किती अण्वेपण असा व्हाट असा ते खाण आम्ही जाय त्या त्याप्रमाणे बऱ्या तरान संतुष्ट तरान सगळी जीवन जिवूक देव आमकां पवो करून दी विनोद गांगुळी आणि त्याच्या हातीमाक आणि तसे कोणजक्कडे देवचे उतर आयकोन त्याप्रमाणे जिव कार्यूपी हाडूंक पेसारत त्यां सगळ्यांक देवचा आशीर्वाद हो सगळ्यांचा वेळ आपुर्बा सो जाऊ दी आमचे दीस आमचे भविष्य सोमेच्या हातांत असा आमच्या भविष्यात दिर्वे आम्ही पुंजवची तेच आमचे दानधर्म आमचे धर्म कन येरांच्या कष्टां पवून एरांच्या गरजा पावोन हेरांक आम्ही कुमो आसतना आम्ही आमचे भविष्य वरत्या तरान रुपीत हांव बापचे आणि पुताचे आणि पवित्र आत्म्याचे नावे amen